हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू आवर चैनल पद्मजाज किचन। आज आपण करणार आहोत पालक राईस। अतिशय पौष्टिक अशी डिश आहे। ज्यांना रेगुलर राईसपासून थोडासा ट्विस्ट हवा असेल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया। मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे, तो स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 कप बासमती राईस इथे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक घालूया आणि त्यानंतर मी काही पुदिन्याची पानं, अगदी थोडीशी, एक मुठभर पानं आहेत ही। त्यानंतर तुम्हाला हवी तशी हिरवी मिरची, इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे 1/2 इंच। त्यानंतर काही लसूण पाकळ्या। आता आपण हे छान मिक्सरला लावून घेऊया, अगदी थोडंसं पाणी घालून। हे पहा, याची एक छान प्युरी तयार झालेली आहे। आता आपण राईस करायला घेऊया। मी इथे एका कुकरमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे। इथे तुम्ही फोडणीमध्ये तुपाचाच वापर करा, फ्लेवर अगदी छान येईल आणि टेस्टही खूप छान लागेल। त्यानंतर मी काही खडे गरम मसाले घातले आहेत, जसे की तेजपत्ता, फूल आणि दालचिनीचे काही तुकडे। आता आपण तयार केलेली पालक प्युरी घालून घेऊया। हे पहा, आता एक छान बॉईल आलेला आहे। आता आपण भिजवलेला बासमती राईस घालून घेऊ। मिक्स करून घेऊ आपण छान आता। आणि इथे आपल्याला पाण्याचे मेजरमेंट हे अगदी व्यवस्थित करायचे आहे, कारण आपली पालक प्युरी जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 2 कप आहे। त्यामुळे आपल्याला इथे पाणी वापरताना अगदी व्यवस्थित वापरायचं आहे। मी इथे 1.5 कप पाणी घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मी इथे 1/2 कप पाणी पॉट विसळण्यासाठी वापरलेलं होतं। हे पहा, आपण घालून घेऊया आता। म्हणजेच इथे मी टोटल पाण्याचा जो यूज झालेला आहे ते 2 कप झालेला आहे आणि पालक प्युरी जी आहे ती 2 कप होती, म्हणजे आपले अगदी पाणी व्यवस्थित होऊन जाईल। आता आपण झाकण लावून घेऊया। आपण आता मीडियम गॅसवरती 2 शिट्टी करून घेऊ। हे पहा, 2 शिट्टी झालेली आहे आणि आता आपण ओपन करून घेऊया कुकर। खूप छान स्मेल येत आहे, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि अगदी आपली पाण्याचे प्रमाणही अगदी व्यवस्थित झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी छान मोकळा राईस झालेला आहे आपला। यामध्ये पाण्याचे प्रमाण व्यवस्थित होणे अगदी महत्त्वाचे आहे, नाहीतर आपला राईस हा थोडासा चिकट होतो किंवा एकतर मग व्यवस्थित शिजत नाही तो। चला तर मग सर्व करून घेऊ आपण। हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी छान झालेलं, खूप छान झालेला आहे आपला पालक राईस। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।